आर गोइंग टू लर्न सॉल्विंग पजल्स. पजल म्हणजे शब्दकोडी. आतापर्यंत तुम्ही वर्तमानपत्रे आणि किशोर सारखी मासिके यामध्ये शब्दकोडे सोडवली असतील. तसेच प्रकारचे काहीसे शब्दकोड आपल्याला इंग्रजी या विषयामध्ये सोडवायचं आहे. तर हे सोडवत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपली शब्द संपत्ती व्होकॅब्युलरी भरपूर असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शब्दांचं स्पेलिंग पाठांतरही चांगल्या प्रकारे असलं पाहिजे. तर या घटकावरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि ते आपण कशा पद्धतीने सोडवले पाहिजे ते आजच्या तासिकेत पाहूयात. तर प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द पझल. इट इज रिलेटेड टू ऍडजेक्टिव्ह. या प्रश्नामध्ये आपल्याला पझल सोडवायचा आहे, मीनिंगफुल वर्ड तयार करायचे आहे, पण ते वर्ड हे ऍडजेक्टिव्ह असले पाहिजे, म्हणजे विशेषण. तर आता आपण पाहूया कशा प्रकारचं पझल आपल्याला दिलेलं आहे. तर पहा, त्यामध्ये जर आपण आता सुरुवातीला वाचूया, एफ ए डॅश टी डॅश एम ए आर टी डॅश एल ओ डब्ल्यू डब्ल्यू आय डॅश ई. तर अशा प्रकारे ज्यावेळेस आपण ते वाचतो त्यावेळेस आपल्या कुठेतरी त्या शब्दाचा क्लू तयार होतो आणि आपण ते योग्य प्रकारे सोडू शकतो. तर आता दिलेले जे पर्याय आहेत ते पर्याय आपण वाचूया, सी एस डी आणि पी. तर पहिला जो पर्याय आहे सी, हे अल्फाबेट तर आपण हे ब्लँक बॉक्स मध्ये ठेवलं तर काय शब्द तयार होईल, सी एम ए आर टी. तर हा काही अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही, त्यामुळे पुढील शब्दांनाही आपण काय तशी तोडून पाहायची आवश्यकता नाही. त्यानंतर दुसरं जे लेटर आहे एस, ते आपण या ठिकाणी ठेवूयात, एस एम ए आर टी स्मार्ट. सर्वांना माहित आहे स्मार्ट म्हणजे बुद्धिमान. त्यानंतर एफ ए एस टी हा वेगवान, एस एल ओ डब्ल्यू स्लो सावकाश, डब्ल्यू आय एस ई वाईट हुशार. म्हणजे चारही शब्दांमध्ये यस हे अल्फाबेट करेक्टली बसलं जातं आणि आपल्याला ऍडजेक्टिव्ह मिळतात. तर अशा प्रकारे आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तर अशा पद्धतीने जर आपण विचार करून शांतपणे जर आपण हे पझल सोडवले तर आपण अचूक पर्याय निवडू शकतो. तर यावर आधारित काही प्रश्न आपण पुढील तासिकेत अभ्यासूया. धन्यवाद.